जे म्हणजे राकेश बद्दल झालं त्याच्यासोबत बॉन्ड कसा आहे कारण का त्याचं पहिलंच मराठी प्रोजेक्ट मालिका आहे त्यांनी सिनेमात काम केले आधी पण कसं बॉन्डिंग झालं आणि जेव्हा सुरुवातीला कळलं होतं की राकेश सोबत आपण स्क्रीन करणार आहे एक काय होतं राकेश तुंबींपासून सगळ्यांनाच माहिती आहे तुंबींमुळे खूप तो फेमस झाला आणि मी शाळेत होते जेव्हा तुंबीन सिनेमा आला होता आणि तो पुण्याचा आहे आणि मला इथे आल्यावर कळलं इथे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मला कळलं की तो माझ्या अगदी बाजूच्या गल्लीमध्ये पुण्यात राहतो आम्ही दोघंही पुण्यात रामबाग कॉलनीत आम अम, आमची घरं आहेत आणि इतकी वर्ष मला हे माहीत नव्हतं एवढ्या वर्षांनी हा माणूस मला भेटला इथे येऊन आणि मला कळते की तो माझ्या बाजूला राहतो म्हणजे ते तेच ना काय बगल मे काय चोरा शहर मे ढिंडोरा असं काही ते मी चुकीचं बोलते गावाला वळसा तसं झालं आहे ते आणि मला आम्हाला दोघांनाही इतका आनंद झाला या गोष्टीचा की आपण आम्ही शेजारी आहोत आणि आम्हाला इतकी वर्ष माहीत नव्हतं आणि जेव्हा त्याचा सिनेमा आला तेव्हा इतकी चर्चा होती पुण्यामध्ये की अरे कर्नाटक हायस्कूलच्या टीचरचा मुलगा तुंबींमध्ये आहे आणि माझ्या अर्ध्या मैत्रिणी कर्नाटक हायस्कूलच्या आहेत आणि त्याची जी आई आहे राकेशची आई ती माझ्या जवळपास सगळ्या मैत्रिणींची टीचर आहे कर्नाटक हायस्कूलमध्ये त्या शिकवायच्या हां तर, तर ती चर्चा असायची की ए तुमच्या टीचरचा मुलगा तुंबींमध्ये आहे ही चर्चा इतकी होती आमच्याकडे आणि आज मी त्याच्याबरोबर काम करते मग त्यांनी मला मध्यंतरी घरी पण बोलवलं होतं मी त्याच्या आईला भेटले आणि माझे सगळे मित्र पुण्यातले आणि मैत्रिणी त्यांचे स्टुडंट्स आहेत आणि त्या सगळ्यांना ओळखतात तर एक कमाल मजा आली आहे मला या गोष्टीची की अगदी मागे शाळेत गेल्यासारखं मला वाटतं एकदम नॉस्टालजिया झाला त्याला भेटून आणि तो खूप गोड आहे मला आनंद झाला होता ऐकून खूप की राकेश असणार आहे आपल्याबरोबर या मालिकेमध्ये कारण हिंदीतला मराठी कलाकार जो इतका पॉप्युलर झाला आणि सच अ गुड लुकिंग आय अँड विल बी शेअरिंग स्क्रीन विथ हेम तर ती एक्साइटमेंट होतीच आणि डेफिनेटली या मालिकेमध्ये त्याचं काम बघून लोकांना आनंद होतो होतोय आणि आमच्या दोघांचं बॉन्डिंग कमाल झालं आहे आणि मला माहिती नव्हतं इतके आम्ही चांगले फ्रेंड्स होऊ पण आम्ही खूपच चांगले फ्रेंड्स झालोय आणि अगदी कमी वेळामध्ये आणि तो लहान आहे खूप तसा इथून लहान आहे तो इतका म्हणजे ज्युनियर सिनियर के जीच्या मुलांसारखं मला त्याला सांगावं लागतं राकेश नको राकेश खूप लहान मुलांसारखा वागतो तू पण ही इज व्हेरी स्वीट आणि मजा येते खूप मजा येते तो खूप मस्तीखोर आहे प्रचंड मस्ती मस्तीखोर हो आहे आता असं होणार आहे <laughs> की तू पुण्याला चालली आहे सर हे आईसाठी घेऊन जा किंवा हे घेऊन जा हे होणार आहे डेफिनेटली कारण त्याची आई आत्ता मला भेटून तेच म्हणाले की पुण्याला कधी येतेस आपण सगळे गेट टुगेदर करूया तर ती सुरुवात झालीच आहे ऑलरेडी तर ते होणार आहे आता डेफिनेटली होणार आहे की तू अरे तू घरी चाललायस का तर हे देऊ ये कारण बाजूलाच राहतो <laughs> तर हे सुरू झालं आहे आणि आता आत्ता इथे जिथे आमचं शूट आहे तिथेही तो अगदी माझ्या बाजूला राहायला आला आहे कारण लांबून यावं लागतं म्हणून तर पुण्यातलाही शेजारी आहे आणि इथलाही शेजारी आत्ता तो झाला आहे माझा इज सो स्मॉल असं म्हणजे या मालिकेचं निमित्त ठरलं की तुम्ही इतकी वर्ष माहीत नव्हतं जे या मालिकेमुळे कळलं सो मजा येणार आहे खूप या एपिसोड्समध्ये आम्हीही बघतोय प्रोमोज खूप व्हायरल होत आहेत सो so, थँक्यू सो मच so शर्मिला बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट याही भूमिकेसाठी थँक्यू सो मच so राजश्री मराठी अँड प्लीज uh, uh, राजश्री मराठीला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू फॉर एंटरटेनिंग अस